सोशल मीडिया स्टार हिंदुस्तानी भाऊ उर्फ विकास पाठक वेगवेगळ्या कारणांमुळे कायमच चर्चेत असतो। दरम्यान हिंदुस्तानी भाऊ सध्या वेगळ्याच कारणांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। त्याने माझ्या कुटुंबियांना दहशतवादी संघटना ISI कडून धमक्या येत असल्याचा दावा केला आहे। त्यासाठी त्याने सुरक्षिततेची देखील मागणी केली आहे। हिंदुस्तानी भाऊने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। या भेटीनंतर त्याने माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला। यावेळी त्याने कुटुंबियांना ISI कडून धमक्या येत असल्याचे सांगितले। मला पाकिस्तान ISI कडून अनेक वेळा धमकी मिळालेली आहे। ज्या नंबरवरून मला धमकी मिळालेली आहे तो नंबर मी पोलिसांना दिला आहे। माझ्या परिवारासह मलाही या धमक्या दिल्या जात आहे। मी त्यांना घाबरत नाही, पण परिवारासाठी मी सुरक्षिततेची मागणी केली आहे, असे हिंदुस्तान भाऊने माध्यमांशी बोलताना सांगितले आहे। मी असंच आलेलो थोडा भेटायला साहेबांना, कारण काही असे आहेत ज्यांच्या जे बाहेरून मला धमक्यांचे फोन येतात आहे। ते पहिला पण मी जेव्हा गेली सरकार होती तेव्हा कंप्लेंट केलेली, पण त्याच्यावर काय अजूनपर्यंत आला नाही। आता या साहेबांच्या आशीर्वादाने बघू काय होते पुढे। शिंदे साहेबांसाठी काही पण कधी पण कुठे पण